नमस्कार। चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत श्रीराम पुरोहित यांचे विचार। नमस्कार श्रोते हो, गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात सर्वजण त्रासून गेले आहेत। समाजातल्या असंख्य व्यक्तींना गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम सहन करावा लागलेला असल्यामुळे अनेकांच्या मनाला नैराश्यानं ग्रासून टाकलेलं आहे। अशा परिस्थितीतून बाहेर पडणं हे अत्यंत आवश्यक असलं तरीही मनावर आलेलं दडपण नेमकं कसं दूर करावं असा प्रश्न अनेकांना सध्या भेडसावतोय, त्यामुळे याबाबत सखोल चिंतन होणं याच काळाची गरज ठरली आहे। आज निर्माण झालेल्या परिस्थितीत आध्यात्मिक दृष्टिकोनातून होणारं चिंतन उपयुक्त आहे असं सांगितल्यास काही जणांचा त्यावर विश्वासही बसणार नाही। खर तर विज्ञान आणि अध्यात्म हे परस्परांना पूरक ठरतात, मात्र याबाबत मूलभूत चिंतन केलेलं नसल्यास आध्यात्मिक चिंतनाची उपयुक्तता लक्षात येत नाही। मुळातच आपल्या मनात नकारात्मकतेची भावना का निर्माण होते याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे। आपल्या अपेक्षा वाढल्या आणि त्या पूर्ण होण्याची शक्यता नसली की मग त्यातूनच नकारात्मकता निर्माण होते असं अध्यात्म आपल्याला सांगतं। या अपेक्षा अवाजवी स्वरूपात वाढण्याच्या भावनेला अध्यात्मात आसक्ती असं म्हणतात। स्वप्न आणि अपेक्षा मनात बाळगणं यात खरं तर काहीच अयोग्य नाही, मात्र जर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्यामुळे निराश होण्याऐवजी वास्तवाचा स्वीकार करणं आणि अपयशाची नेमकी कारण शोधून योग्य ती उपाययोजना करणं अत्यावश्यक असतं। ते घडलं नाही तर मग नैराश्य येऊ लागतं। आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आणि असलेल्या परिस्थितीचा सहजपणे स्वीकार करता येण्यासाठी संतांचा उपदेश नक्कीच उपयुक्त ठरतो। या संदर्भात ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असो द्यावे समाधान हा संत तुकाराम महाराजांनी आम्हाला केलेला उपदेश सर्वज्ञात आहे। अर्थात अनेकांना तुकोबरायांच्या या उपदेशाचं नेमकं मर्म लक्षातच येत नाही, कारण अनेकांनी अभंगातला त्या पुढला चरण वाचलेला नसतो। वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे हे समजल्यावर मग आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला मन सहजपणे तयार होत। त्यातही योग कर्मसु कौशलम हा गीतेनं आम्हाला दिलेला संदेश लक्षात आल्यावर आमचं काम अधिकच सोपं होतं। परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे असतात, मात्र त्याला आध्यात्मिक बैठक लाभलेली असल्यास आमचं काम सुलभ होत। म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामी यांनी केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे आणि यत्न तो देव जाणावा असा उपदेश आम्हाला केलेला आहे। यातूनच आम्हाला सकारात्मकतेची भावना मनात दृढ करता येते। विचार हाच आचाराचा बाप असतो असं पूजनीय विनोबाजी नेहमीच सांगत असत, त्यामुळे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही जर आम्ही आमच्या मनातले विचार सकारात्मक राहतील याची काळजी घेतली तर मग आमच्या जीवनात कधीही नकारात्मकतेचा प्रवेशच होणार नाही। खरं सांगायचं तर आम्हाला हे सर्व कळतं, पण प्रत्यक्ष आचरणात आणायला आम्हाला ते जमत नसल्यानं आमची अडचण झालेली आहे। यासाठीच संतांच्या जीवनाचा आणि त्यांच्या उपदेशाचा आपल्याला खूपच उपयोग होऊ शकतो। संतांनी त्यांच्या जीवनात गरजा आत्यंतिक कमी केलेल्या होत्या, प्रतिकूल परिस्थितीतही संतांनी आपल्या जीवनातील आनंद मुळीच कमी होऊ दिलेला नव्हता, त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं याचंच सखोल चिंतन सद्यस्थितीत आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्तही आहे यात कोणताही संदेह नाही। श्रोते हो, चिंतन या कार्यक्रमामध्ये श्रीराम पुरोहित यांचे विचार आत्ताच आपण ऐकले। या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मधुरा सुर्वे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर। आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात। नमस्कार। चिंतन कार्यक्रम आत्ता आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537°।